तुमच्या सगळ्यांचं स्वागत श्रीकांत इन्फोग्राफिक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की अपस्टॉक या डिमॅट अकाउंटवर आपण ऑर्डर टाकायची कशी, सेल कशी करायची, बाय आणि सेल दोन्ही पाहणार आहोत आणि थोडक्यात या ॲपची माहिती। या ठिकाणी ॲप ओपन केलं मी अपस्टॉकवर, त्यानंतर खाली इथं वॉच लिस्ट दिसत आहे, त्याच्यानंतर खाली दोन नंबर ऑर्डर्स या ठिकाणी दिसत आहेत, ऑर्डरच्या शेजारी पोर्टफोलिओ आहे आणि या ठिकाणी शेवटी फंड्स तुम्ही ॲड करू शकता याच्याबद्दल माहिती आहे। पोर्टफोलिओमध्ये पोझिशन आणि होल्डिंग हा दोन प्रकार असतो। तुम्ही जे घेतलेले शेअर्स वगैरे असतील ते दुसऱ्या दिवशी होल्डिंगमध्ये जमा होतात। या ठिकाणी तुम्ही फंड ॲड करू शकता तुम्ही जी बँक दिली त्याच्यामार्फत। यातही सिक्युरिटी आणि कमोडिटी असे दोन ऑप्शन आहेत। सिक्युरिटीमध्ये दोन तीन रक्कमा दिसतात आपल्याला, अवेलेबल टू ट्रेड, नंतर यूज फंड म्हणजे तुम्ही जो रक्कम वापरलेली आहे आज ट्रेड करण्यासाठी ती यूज फंडमध्ये दिसते, आणि खाली टोटल फंड असतो। तुम्ही विड्रॉ फंडसुद्धा या ठिकाणावरून करू शकता विविध पे ऑप्शनचा वापर करून। तर फंड ॲड कसे करायचे आणि इतर थोडक्यात माहिती पण आपण इथं पाहणार होतो। वर रक्कम टाकू शकता, त्यानंतर इथं तुमचे जे बँकेचं अकाउंट दिलं ते आणि त्याचा जो ऑप्शन आहे कुठल्या मार्गाने तुम्ही ते फंड ॲड करणार आहात ते या ठिकाणी दिसतं आपल्याला। यानंतर आपण वॉच लिस्टमध्ये जाऊया। इथं निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी बँक दिसत आहे। इथं क्रिएट न्यू वॉच लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कळतं आपण आपली वॉच लिस्ट स्वतःची तयार करू शकतो अनेक प्रकारचे स्टॉक्स ॲड करून। तर स्टॉक ॲड कसा करायचं ते पण आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत। तर वर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो पाहिजे ती कंपनी तुम्ही टाका। उदाहरणार्थ इथं मी रिलायन्स हे नाव टाकलं आहे, तर REL टाकलं तर येतं। तिथं ॲड आणि रिमूव्ह असे दोन ऑप्शन येतात ग्रीन रेडमध्ये। त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे रिलायन्सच्या ह्याच्यावर, तर रिलायन्सची आजची कंडिशन काय आहे ते इथं दिसतं। या ओव्हरव्ह्यूमध्ये थोडक्यात त्याचं व्हॉल्यूम दिसतो आपल्याला, ओपन क्लोज सगळं काही दिसतं। हायेस्ट 52 वीक हाय आणि लो हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। असे सगळ्याच स्टॉकचं शेअरचं इथं आपल्याला पाहायला मिळतं। आणि खाली बाय आणि सेल, बाय ग्रीनमध्ये आणि सेल रेड कलरमध्ये दिसून येतो। डेपला क्लिक केल्यानंतर बायर्स आणि सेलरची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते आणि वर अनेक ऑप्शन आहेत, यामध्ये चार्ट आहे, ऑप्शन चेन वगैरे। तो फार इझी गोष्ट आहे स्टॉक ॲड करणं आणि वॉच लिस्टला ठेवणं। यानंतर आपण आज ऑर्डर पण पाहणार आहोत कशी टाकायची ती, बाय कसं करायचं ते। आणि या ठिकाणी ग्रीन रेड हे का दिसतात, कारण लाईव्ह मार्केटमध्ये हे स्क्रीन रेकॉर्ड केलं आहे मी तुम्हाला सोपं जावं म्हणून। तर आपण इथं एक उदाहरणार्थ एक स्टॉक खरेदी करून विकून पाहूया। तर चोला फायनान्सचा हा स्टॉक आहे जो मी ॲड केला आहे। 152 रुपये 50 पैसे 60 पैसे असे काहीतरी याची किंमत चालू आहे, त्याला क्लिक केलं आहे मी। आता आपण याला बाय कसं करायचं हे एक्झाम्पल म्हणून आहे, चोला फायनान्स तुम्ही घ्यावा असं मी काही इथं सुचवत नाही आहे, फक्त उदाहरण दिलं की अपस्टॉकचा वापर कसा करायचा। तो इथं चार्टवर आपल्याला त्याच्या कॅन्डल्स वगैरे दिसतात, त्याची रेंज काय चालू आहे ते दिसतं। आता ही बाय ऑर्डरला क्लिक केलं मी, एक नंबरला क्वांटिटी शब्द असतो तिथं मी एक टाकलं। त्यानंतर खाली ऑर्डर कॉम्प्लेक्सिटीमध्ये सिम्पल COCOAM वगैरे तो सिम्पल ठेवायचं शक्यतो। त्यानंतर ऑर्डरचे जो टाईप आहे त्यामध्ये मार्केट लिमिट असे दोन तीन प्रकार आहेत, अजून आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत ते। तर लिमिट या ठिकाणी ठेवायचं आणि लिमिट म्हटल्यामुळे आपल्याला पाहिजे ती रक्कम आपण इथं टाकू शकतो। सध्या 152 रुपये 60 पैसे चालू आहे, तर आपण 152 रुपये टाकलं आहे। त्याच्यानंतर खाली डिलिव्हरी की इंट्राडे असं विचारलं आहे। इंट्राडे म्हणजे आजच घेऊन आजच विकणे, डिलिव्हरी म्हणजे घेऊन तुम्ही कधीही त्याला विकू शकता थोडक्यामध्ये। आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली व्हॅलिडिटी पण असते याला, डे आणि IOC म्हणजे इमिजिएट ऑर कॅन्सल, म्हणजे आज लगेच ऑर्डर पडेल किंवा कॅन्सल होईल, आणि त्यामुळे डे ठेवायची, रिव्ह्यू करता येतं। नंतर इथं बायला आपण क्लिक करायचं, बायला क्लिक केल्यानंतर ती आपली ऑर्डर बायसाठी तयार होते। आता इथं ओपन शब्द दिसतो आहे पहा ऑर्डरमध्ये, वर एक नंबरला चोला फायनान्स हा शब्द दिसतो आहे, एक क्वांटिटी वगैरे डिटेल या ठिकाणी दिसून येत आहे आणि ती ऑर्डरला ठेवली। आता आपण मॉडिफाय पण करू शकतो ऑर्डरला, आपल्या रक्कम बदलू शकतो, मॉडिफाय शब्द मॉडिफाय बटन दाबून, तर या ठिकाणी आपण त्याची रक्कम बदलू शकतो। बदलल्यानंतर पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू करून परत एकदा बायला तिला सेम ऑर्डरला रिपीट करू शकतो। इथं कम्प्लीट झाली ऑर्डर आणि कम्प्लीट शब्द दिसतो वर आपल्याला, अगोदर ओपन दिसायचा तो आता कम्प्लीट दिसतो आहे। आणि कम्प्लीट झाल्यानंतर इथं काहीच दिसून येणार नाही तुम्हाला, मॉडिफाय कॅन्सल असे शब्द येणार नाहीत। आता इथं आपण पोर्टफोलिओमध्ये गेलो, कारण का आपण बाय केलेली ऑर्डर चोला फायनान्सची आहे, त्या ठिकाणी पुढं ग्रीनमध्ये 10 पैसे 5 पैसे जी काही किंमत कमी जास्त होते ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि आता आपल्याला बाय कम्प्लीट प्रोसेस केली, आपण आता आपण सेल करायचं। तर सेल करताना पोर्टफोलिओमध्येच जायचं
आणि तिथून आपण स्क्वेअर ऑफ नावाचा लाल रंगाचं बटन दिसतं, त्या स्क्वेअर ऑफला क्लिक केल्यानंतर आपली सेल ऑर्डर टाकू शकतो आपण। तर या ठिकाणी आपण आता सेल ऑर्डरसुद्धा कशी टाकायची ते पाहूया। मी स्क्वेअर ऑफला क्लिक केलं आहे, क्वांटिटी एक घेतली होती, एक ठेवली, सिंपल ठेवलं, लिमिट ठेवलं, किती रुपयाला सेल करायचं हे मी ठरवू शकतो। तर आपण कमी पैशाला घेऊन जास्त पैशाला विकलं तरच आपल्याला फायदा होतो, त्यामुळं थोडी रक्कम मी वाढवली काही पैशांनी, पुन्हा रिव्ह्यू आणि सेल बटणावर क्लिक केलं आहे। तर सेलवर क्लिक केल्यानंतर आपली सेल ऑर्डर पडणार आहे, ती सध्या ओपन दिसते कारण कंप्लीट नाही झाली। त्या रकमेला मार्केट आल्यानंतर लगेच ती कंप्लीट होईल आणि इथं ओपनच्या ऐवजी कंप्लीट असा शब्द येईल, तो पण आपण पोर्टफोलिओत पाहिलं आहे। आणि इथं पाहूया आता आपण काय कंडिशन आहे आपल्या भावाची, तिथपर्यंत आला आहे का तो रेट जो आपण ठेवला आहे। आता कंप्लीट झाली पाहिजे, याचा अर्थ सेलसुद्धा पूर्ण झालेला आहे। अतिशय सोपी सिस्टीम आहे अपस्टॉकमध्ये बाय आणि सेल करण्याची। तर आता काही अडचण येणार नाही, अजून पुढे व्हिडिओ पाहत राहा। इथं 30 पैसे नफा झाला आहे आपल्याला, आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा। थँक्यू।